आमदार रोहित पवार यांनी जगदंबा विद्यालय राशीन येथे विलगीकरण कक्षाची पाहणी करून तेथे ठेवलेल्या नागरिकांची विचारपूस केली आणि अधिकारी पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. कर्जत तालुक्यामधील राशीन येथे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी जगदंबा विद्यालय येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून तेथील लोकांची विचारपूस केली. याप्रसंगी राशीन शहरामधील कोणत्या भागातील रस्ते चालू करणे, कोणते व्यवसाय सुरू ठेवणे आदींबाबत चर्चा करून लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं. राशीनमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, प्रांत मॅडम, तहसीलदार, डीजीओ साहेब, इथं आरोग्य अधिकारी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथे असणारे सर्व पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. इथे येण्याचं कारण असं आहे की आपण कर्जत आणि जामखेडमध्ये एक वेगळा प्रयोग इथे असणाऱ्या लोकांच्या हितासाठी आपण राबवणार आहोत. जामखेड आणि कर्जतमध्ये काही मोठ्या मोठ्या शाळा, जसं की ही रयतची शाळा आहे, ती आपण तिथे असणाऱ्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या मदतीने ती ताब्यात घेतली आहे. तिथे रयतीसुद्धा आपलं चांगलं सहकार्य केलं आणि मग या ठिकाणी या परिसरामध्ये असणारे जे काही लोक आहेत, जे पुणे मुंबईसारख्या ठिकाणावरून येतात, त्यांना इथं येऊन इथं क्वारंटाईन 10 दिवस आपण ठेवणार. त्याच्यापुढं आपण त्यांना अन्नाची सोय करत आहोत, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, आणि इथं आल्यानंतर ते इथं राहिल्यानंतर 10 दिवस त्यांची काळजी घेऊन मग त्यांना त्यांच्या गावामध्ये आपण तिथं सोडणार आहोत. त्याचं मुख्य कारण असं आहे की हा जो रोग आहे करोना, हा असिम्प्टोमॅटिक झाला, आपला कळत सुद्धा नाही आपला तो लागलाय, आणि तो जर लागून आपण आपल्या गावामध्ये आलो, तिथं जर क्वारंटाईन नाही झालो, फिरलो, आपल्या आजी आजोबाला आपण भेटलो, तर तो रोग त्यांना गेला तर त्यांना घातक ठरू शकतो. म्हणून खरं तर हे आपण कर्ज जामखेडमध्ये करत आहोत आणि याच्यातून बऱ्यापैकी कंट्रोल हा आपण करू शकू. याच्या व्यतिरिक्त राशन जे गाव आहे, तसं मोठं गाव आहे, इथं मतदारच 10,000 आहेत, त्यामुळे लोकसंख्या नक्कीच 16-17 हजाराच्या आसपास आहे. आणि इथं आपल्याला 10 दिवसापूर्वी मुंबईवरनं एक व्यक्ती आले होते आणि त्यांच्यावर त्यांची नात होती, तर त्यांना आपण करोना झालेला बघितला, पण त्याच्यात ते क्युअर पण झाली, ती नात क्युअर झाली, कालच झाली. पण दुसरी एक घटना घडली की एक व्यक्ती पुण्यासारख्या ठिकाणी ते गेले होते कामाली आणि तिथं त्यांच्या कुटुंबामध्ये कोणा ते करोना होता, त्यांना त्याची लागण झाली. इथे आल्यानंतर त्यांनी इतर लोकांना त्याची लागण झाली आणि ती अडचण झाली आणि ते सांगण्याला उशीर पडले. आपल्याला काही गोष्टी इथं असणाऱ्या ग्रामपंचायतकडनं कळायला पाहिजे होत्या, पण आता सगळे सतर्क आहेत, तर त्याच्यातले 4-5 लोकांना करोना झाला आहे, ह्याच्यापुढे होऊ नये यासाठी आपण काळजी घेतो. तरीसुद्धा काल आपण काही सॅम्पल पाठवले, त्याच्यात एखादा दुसरा पॉझिटिव्ह येऊ शकतो, पण आता आज इथं एखादा पॉझिटिव्ह सापडला तर 14 दिवस हे गाव आपल्याला बंद ठेवावं लागेल. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ही चेन कशी तोडता येईल, म्हणजे 14 दिवसानंतर आपल्याला ह्याच्यावरचं जे काही निर्बंध ते उठवता येतील आणि तिथं लोकांचं दैनंदिन जीवन आहे हे सुरळीत होईल, त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. प्रशासन आहे, आम्ही पदाधिकारी, जनता चांगलं सहकार्य या ठिकाणी आपण त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने मिळत आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप गुंड, रूपचंद जगताप यांच्यासह राशींचे उपसरपंच शंकर देशमुख, श्याम कानगुडे, शहाजीराजे भोसले, माऊली साईकर, मधुकर दंडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, पवन जांभळकर, अशोक जंजिरे, दादा परदेशी, बबन जाधव आणि इतर ग्रामस्थ हजर होते. याप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिन शहराच्या अंतर्गत जो एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला, त्याच्या संपर्कात आलेले इतर 4 व्यक्ती पॉझिटिव्ह आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेला आहे. त्या कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्याच्या टीम मार्फत सर्वे सुरू आहे. त्यामध्ये कोणाला सर्दी, खोकला, ताप यासारखी काही लक्षणं आढळून आली तर तात्काळ आरोग्य टीमला त्याबद्दल माहिती द्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये कोणाला त्रास होईल, त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. त्याचबरोबर कोणी परस्पर कॉन्टॅक्ट, म्हणजे ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असेल किंवा इतर कोणाच्या संपर्कात आले असेल, अशी माहिती नागरिकांनी लपवू नये. त्याचबरोबर नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. जर असे कोणी विनाकामाच्या रस्त्यावर मोकाट फिरताना दिसतील, अशा लोकांची वाहनं जप्त करण्यात येतील. त्याचबरोबर कोणी कॉन्टॅक्ट हिस्ट्री लपवत असेल, बाहेर जर परस्पर जाऊन येत असेल, तर अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात, एका व्यक्तीवर करण्यात पण आलेला आहे, भविष्यात असं कोणी आढळून आलं तर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावं एवढीच प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एस9 मीडिया, कर्जत.